नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये। आज पुन्हा आपण BA SEM 4 चे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी कंपल्सरी इंग्लिशचं एक ग्रॅमरचं छोटंसं टॉपिक डिस्कस करणार आहोत। हे आहे युनिट नंबर 3 बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश 3.3 इंट्रोजेक्शन्स। मराठीमध्ये केवल प्रयोगी अवयव शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अत्यंत छोटा आहे टॉपिक आणि 2-3 मार्काचे प्रश्न याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये असू शकतात। तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे जे इंट्रोजेक्शन आहे हा एक शब्द असतो की जो आपण वापरतो इंग्लिश बोलण्यामध्ये। कशासाठी वापरतो? एक्सप्रेस अँड इमोशन्स, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपल्या रिॲक्शन्स व्यक्त करण्यासाठी, आणि एक्साइटमेंट म्हणजे अत्यंत आनंद होणे, अत्यंत दुःख होणे, आणि अशा वेळेस पटकन आपल्या तोंडातून जो शब्द बाहेर पडतो त्याला इंट्रोजेक्शन असं म्हणतात। मराठीमध्ये अरे बाप रे असं आपण म्हणतो, किंवा मराठीमध्ये अरे रे असं आपण म्हणतो। म्हणजे अचानकपणे आपल्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात खुशीच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस, आश्चर्याच्या वेळेस, त्याला इंग्लिशमध्ये इंट्रोजेक्शन असं म्हणतात। अर्थातच इंग्लिशमध्ये वेगळे शब्द आहेत, ते आता आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे शब्द कोणकोणते इंग्लिशमध्ये आहे पहा, हम, त्यानंतर आ, त्यानंतर घश, त्यानंतर आ, मग ग्रेट, हे, हाय, हुरे, ऑप्स, हेव, हो, आउंच, यो, वेल, हे सगळे जे शब्द आहे त्याला म्हणतात इंट्रोजेक्शन। आता इंट्रोजेक्शनचे आपण काही प्रकार पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे आनंद दर्शक शब्द। जर आपल्याला आनंद झाला आणि तो व्यक्त करायचा असेल इंग्लिशमध्ये तर कोणते शब्द आहे? हुरे, आहा, हज, अशा प्रकारचे शब्द वापरतात। दुःख जर व्यक्त करायचं असेल तर अलास, मराठीमध्ये अरे रे असा शब्द आपण वापरतो। त्यानंतर आश्चर्य जर झालं असेल तर ओ, व्हाट, हा, वाव किंवा वाव अशा प्रकारचे शब्द आपण इंग्लिशमध्ये वापरतो। त्यानंतर उत्साह किंवा कोणाचं कौतुक करायचं असेल तर म्हणतो आपण ब्रेव, हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो। स्तब्धतावाचक म्हणजे अचानक आपण स्तब्ध झालो तर तोंडातून शब्द निघतो हश। संबोधन, एखाद्याला संबोधित करायचं असेल तर इंग्लिशमध्ये हॅलो, हाय अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो। आज्ञादर्शक हार्क हा शब्द आहे। आणि एखाद्याला संमती कन्सेंट द्यायचं असेल तर आपण एस म्हणतो, पण उद्गाराच्या वेळेस या असं आपण म्हणतो। त्यानंतर अभिव्यक्तीसाठी काही शब्द इंग्लिशमध्ये वापरतात, वेल डन, गुड हॅव्हन्स, माय गॉड, गुड गॉड, ओ माय गॉड, फॉर शॅम, ओ डेअर मी, अशा प्रकारचे अभिव्यक्तीवाचक शब्द इंग्लिशमध्ये वापरतात। या सगळ्या शब्दांना इंग्लिशमध्ये इंट्रोजेक्शन असं म्हणतात। आता क्वेश्चन कसा असतो परीक्षेमध्ये या घटकावर, फ्रेम सुटेबल सेंटेन्सेस विथ इंट्रोजेक्शन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन, हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कोणते शब्द वापरले जातात अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। तर क्वेश्चनचं स्वरूप आपण थोडंसं पाहू, असाच्या असा क्वेश्चन येईल परीक्षेमध्ये असं नाही म्हणता येत, पण हा एक एक, एक सिम्बल किंवा एक काय म्हणू आपण त्याला की एक गेस म्हणू, अंदाज अशा प्रकारचा प्रश्न असेल। पहा, अ मॅच वेअर युअर साईड हॅज ओन, तुम्ही ज्या साईडला होता, ज्या बाजूला होता, ती टीम मॅच जिंकली तर उद्गार कसं होईल? वी हॅव ओन द मॅच। अ फायर ॲक्सिडंट इन युअर कॉलेज, तुमच्या कॉलेजमध्ये आग लागली तर काय म्हणाल? ओ, देअर वॉज अ फायर इन माय कॉलेज। अ लॉस ऑफ ग्रेट लीडर, एखाद्या लीडरचा मृत्यू झाला तर औंच, मिसेस गांधी इज नॉट मोर। या ठिकाणी अ सरप्राईज पार्टी जर असेल तर होईल, हे, वी आर हॅव्हिंग अ पार्टी टुडे। अँड इंटरेस्टिंग डिनर जर तुम्हाला अटेंड केला असेल तुम्ही तर काय म्हणाल? आहा, हॅड अ ग्रेट डिनर यस्टरडे। तर या ठिकाणी पहा, यो, ओ,
लाउंज हे आहा हे सगळे शब्द आहेत इंट्राजेक्शन की ते अशा अशा परिस्थितीमध्ये वापरलेले आहेत. म्हणजेच हे शब्द कोणत्या परिस्थितीमध्ये वापरायचे अशा प्रकारचा क्वेश्चन असतो. तर एक आयडिया म्हणून एवढे सगळे जे शब्द या ठिकाणी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर काही प्रमाणात तरी तुमच्या पेपरमधले क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. तर हे छोटंसं एक टॉपिक होतं इंट्राजेक्शन केवळ प्रयोगी अवयव. तर हे समजण्यासाठी जर काही प्रमाणात तरी व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, काही लिहिण्यासारखं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. अभ्यास करा आणि अभ्यास एन्जॉय पण करा. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. थँक्यू.